पनवेल महापालिकेच्या हद्दीतील पोदी येथील लोकांच्या अंतिम संस्कारासाठी उपलब्ध असलेली मोक्षधाम स्मशानभूमीत रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे वायुप्रज्वलित शवदाहिनी पनवेल महापालिकेच्या मंजुरीने बसवण्यात आली आहे. या वायुप्रज्वलित शवदाहिनीचा लोकार्पण आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आलं. नवीन पनवेलमधील पोदी सेक्टर 16 येथे वायुप्रज्वलित शवदाहिनीचं लोकार्पण करण्यात आलं. पनवेल महापालिका आणि रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या वतीनं झालेल्या या लोकार्पण सोहळ्यावेळी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, नगरसेविका चारुशिला घरत, दर्शना भोईर, नगरसेवक तेजस कांडपिळे, अजय भैरा, क्लबचे अध्यक्ष संतोष आंबवणे, सचिव किरण परमार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आम्हाला स्वतःला महापालिकेला बऱ्यापैकी सगळ्या स्मशानभूमी प्रदूषण मुक्त करायच्या आहेत, सगळ्या स्मशानभूमी अपग्रेड करायच्या आहेत. यासाठी आमच्या सर्वसाधारण सभेनं मागच्या महिन्यामध्ये 2 महिन्यापूर्वी ठराव सुद्धा पारित केलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही आता एक 9 स्मशानभूमी 13 स्मशानभूमी 9 आम्ही ऑफिसने प्रस्तावित केल्या होत्या. सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी त्यामध्ये आणखी 4 वाढवल्या. अशा 13 स्मशानभूमी आपण अत्याधुनिक पद्धतीच्या अत्याधुनिक तिथे एक थोडस डेव्हलप्ड कल्चर, बाजूला बसण्याचा चांगला रॅम्प, दाहिनी सुस्थितीत द्या अशा प्रकारचं आम्ही एक डिझाईन केले आणि त्यामधल्या 2 ते 3 इमिजिएटली 8-10 दिवसामध्ये अशा स्थितीच्या पूर्वी त्याच्या निविदा सुद्धा प्रसिद्ध होती. या सगळ्या स्मशानभूमीमध्ये आम्ही गॅस दाहिनीची प्रोव्हिजन केली. म्हणजे आता जे काही आपण दाहिनी करणार आहोत त्यामध्ये गॅस दाहिनी करायची आहे आणि भविष्य आपलं तिकडे आहे. परंतु मला काही आलेले अनुभव असे आहेत, आता माझ्या 23 वर्षाच्या नोकरीत मी बऱ्याच ठिकाणी सर्व्हिस केली, लोकांचा बरेच वेळा विरोध येतो की आम्हाला गॅसवर दहन करायचं. मग ते समाज प्रबोधनाचं जे काम आहे हे ऑफिसने केवळ बोलून उपयोग नाही, लोकांची लोकमान्यता त्या चळवळीला असली पाहिजे आणि ती मला तुमच्या रूपातून दिसली. त्यामुळे आपण जर एक पाऊल पुढे होऊन चालत असलं तर मी जेव्हा विनंती करेल ती करेल तेव्हा करेल. ऑलरेडी तुमचं एक पाऊल आमच्या पुढे आहे तर तुमच्या पावलामध्ये माझा पाऊल घुसळला पाहिजे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.